नमस्कार स्वामी भक्तानो, स्वागत है तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तानो, स्वामी सांगतात देवाची रूप अनेक असली तरी देव मात्र एकच असतो। तर मग तुम्हाला स्वामींच्या या वाक्याचा प्रत्यय हा व्हिडिओ संपेपर्यंत नक्कीच येणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर मग चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। रमाकांत नावाचा एक स्वामी भक्त होता। आनंदाचार्य त्याचे गुरु होते। ते जगत फक्त श्रीकृष्णाला मानायचे। आनंदाचार्य तसे गयेत राहायचे, पण त्यांचं सतत तीर्थाटन चालत राहायचं। रमाकांत गरिबीनं गांजला होता। सावकाराचं त्याच्यावर कर्ज झालं होतं। ते फेडता न आल्यानं तो वैतागला होता। तो स्वामींकडे आपल्या गुरुची भेट घडवावी अशी इच्छा व्यक्त करतो। स्वामी म्हणतात, लवकरच तुला तुझ्या गुरुची भेट घडेल। आनंदाचार्य त्यावेळेला तीर्थाटन करत होते। स्वामी प्रेरणेनं त्यांना रमाकांतची आठवण होऊन ते स्वतः रमाकांतला भेटायला आले। रमाकांत त्यांना स्वामी कृपेने भेट घडली असं सांगतो। आनंदाचार्य थोडेसे मग खिन्न होतात, कारण त्यांच्या मते जगाचा नियंत्रता श्रीकृष्णाला वगळून रमाकांत एका माणसाची सेवा करतो। या गोष्टीचा त्यांना खेद होतो। ते रमाकांतला समजवायचा प्रयत्न करतात, पण रमाकांत उलट त्यांनाच स्वामी ईश्वर आहेत असं सांगतो। काही वेळानं सावकाराचा माणूस येऊन रमाकांतशी हुज्जत घालतो। आनंदाचार्य हसतात की पाहू याचे स्वामी कसे सोडवतात याला या संकटातून। पण काय, रमाकांतचा जुना मित्र येऊन कधीतरी उसने घेतलेले पैसे रमाकांतला फेडून संकट टाळतो। रमाकांत स्वामींचे आभार मानतो। हे ऐकून आनंदाचार्य चडफडतात। काही दिवसांनी मग रमाकांतचा मुलगा याला फणफणून ताप येतो। बाहेर सोसाट्याचा पाऊस पडत असतो। रमाकांत आनंदाचार्य यांना विनंती करतो की माझ्या मुलाचं रक्षण करा, पण आनंदाचार्य म्हणतात की अरे तुझ्या स्वामींना हाक मान। रमाकांत मात्र यावेळेस हतबल होतो। तितक्यात दारावर थाप पडते। दार उघडल्यावर एक अनोळखी माणूस आत येतो। तो पावसापासून बचावासाठी आलोय असं सांगतो आणि आपला परिचय देताना आपण वैद्य असल्याचं सांगतो। रमाकांत त्याला आपल्या पोराला वाचवा अशी विनंती करतो। वैद्यबुवा मुलाच्या कपाळावर हात फेरतात की मुलगा लगेच डोळे उघडतो। मग बटव्यातून एक औषध काढून ते वैद्यबुवा त्याला देतात। पाऊस थांबलाय अशी सबब देऊन मग ते निघून जातात। सकाळपर्यंत मुलगा अगदी खळखळीत बरा होतो। आनंदाचार्य थोडेसे गोंधळतात। ते आता रमाकांतला बुचकळ्यात पाडण्यासाठी काहीतरी ठरवतात। ते रमाकांतला सुवर्ण भस्मयुक्त अशी खिरेची मागणी करतात। रमाकांतकडे सध्या जेवणाचे सुद्धा हाल होते, मग ती खीर आणि त्यात सुवर्ण भस्मयुक्त कुठून आणणार। तो देवघराकडे जातो आणि स्वामींची मनोमन प्रार्थना करतो। लज्जा राखी स्वामी राया। काही वेळाने डोळे उघडतो तर काय चमत्कार, देवासमोर एक वाटी, त्यात खीर आणि ती पण सुके मेवे आणि सुवर्ण भस्मयुक्त। तो स्वामींना मनोमन धन्यवाद देऊन आपली वाटी आपल्या गुरुसमोर ठेवतो। आनंदाचार्य आश्चर्यचकित होतात। रमाकांत त्यांना जेव्हा सर्व वृत्तांत सांगतो तेव्हा त्यांना गहिवरून येतं। स्वामी कोणी साधारण पुरुष नव्हे तर पूर्ण जगाचा द्याता आहे याची त्यांना खात्री पडते। आनंदाचार्य रमाकांत यांच्यासोबत स्वामी दर्शनाला येतात। स्वामी त्यांना पाहताच म्हणतात, काय रे कृष्णलीला सोडून एका माणसाच्या दर्शनाला कशाला आलास। त्या मग आनंदाचार्य मान खाली घालतात आणि स्वामी म्हणतात, पहा आमच्यात आणि तुमच्या कृष्णात काही साम्य आहे का। आनंदाचार्य पाहतात तर काय, डोक्याला मोरपीस, हातात बासरी असलेला पितांबरधारी कृष्णच समोर उभा आहे। स्वामी म्हणजेच श्रीकृष्ण आहेत याची त्यांना खात्री पडते। ते स्वामींच्या चरणी लीन होतात। इकडे रमाकांतला स्वामींच्या जागेवर धोधो पावसात अपरात्री येऊन आपल्या पोराला बरे करणारे वैद्यबुवा दिसतात। त्याला कळतं की स्वामी खुद्द वैद्याच्या रूपात आपली मदत करायला आले होते। त्याच्या डोळ्यातून प्रेम अश्रू वाहत राहतात। यामधनं स्वामी बोध करतात, अरे देव तर एकच असतो, पण तो वेगवेगळ्या रूपात व्यक्त होत असतो। ज्या व्यक्तीला जे रूप पडतं त्या रूपाची तो भक्ती करतो।
आपली इच्छा दुसऱ्यावर लादू नये. ज्याला ज्या रूपाची भक्ती करायची आहे ती त्याला करू द्यावी. मग आनंदाचार्य आपली चूक मान्य करतात आणि स्वामींच्या चरणी लीन होतात. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जरी देवाची रूपं अनेक असली तरी देव एकच, श्री स्वामी समर्थ. तर मग स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ, स्वामींची ही लीला तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.